Hello friends, welcome to the Sapna Homeschooling YouTube channel. And today we are going to see a question paper. तर नववीच्या मुलांचा हा सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन 2018-19 क्वेश्चन पेपर आहे. बघा तुम्हाला याचा काही उपयोग होते का तुमच्या अभ्यासामध्ये. बरं, या प्रश्नाला आपण या पेपरला सोडण्या अगोदर जर तुम्ही सपना होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. मी आहे सपना टीचर. सो डू ॲज डायरेक्टेड. लँग्वेज स्टडी आहे. कॉपी द फॉलोईंग वर्ड्स. पीस, बॅटल, करेज, नॅरो. कॉपी द फॉलोईंग सेंटेन्सेस करेक्टली. म्हणजे हे सेंटेन्सेस आपल्या करेक्टली कॉपी करायचे आहेत. कॉपी म्हणजे जसे तसे लिहायचे आहे. बट वाय डीड द ग्रीक्स मच मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क. राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्ड थिंग्स यू सेड टू हिम. थर्ड, मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड ही थॉट टू हिमसेल्फ. अँड आय शॅल बी किंग ऑफ द नेपाल्स वन डे, फर्डिनांड सेड टू मिरांडा. तर हा जो कॉपी द फॉलोईंग सेंटेन्सेस करेक्टली म्हटले त्याला 2 मार्क आहे आणि कॉपी द वर्ड्सलाही 2 मार्क आहे. 20 मार्कांसाठी डू एज डायरेक्ट लँग्वेज स्टडी क्वेश्चन दिला आहे. तिसरा प्रश्न आहे तोही 2 मार्कांसाठी आहे. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर पहिलं बघा, क्लाउड, स्पेस, ॲस्ट्रॉनॉमी आणि व्हॅक्युम. अल्फाबेटिकल ऑर्डर माहिती आहे ना, ABCDच्या क्रमाने लिहायचं आहे ते. आणि पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द याचा व्हिडिओ पण मी केला आहे. हवं तर पाहून घ्या सपना होमस्कूलिंग चॅनलवर. दुसरा, स्टीर, सक्सेस, सिबलिंग्स आणि स्मार्ट. खूप इझी सोडवायला. चौथा आहे, पंक्चुएट द फॉलोइंग. अवतरण चिन्ह टाकायची आहेत. वाक्य आहे, इट विल बी डिफिकल्ट इन डीड बट टू गिव्ह इट अ ट्राय द टीचर सजेस्टेड. सेकंड, डोंट गो सो फास्ट, यू शॅल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. हे पण 2 मार्कांसाठी आहे. पाचवा प्रश्न आहे, मेक 4 वर्ड्स, मिनिमम 3 लेटर्स इच, यूजिंग द लेटर्स इन गिवन वर्ड. व्हेजिटेबल पासून ॲटलीस्ट 3 शब्द आपल्याला तयार करायचे आहे. सो टेबल तर दिसतोच आहे मला, गेट पण इथे दिसतो आहे, व्हेज पण इथे दिसतो आहे. सो अशा प्रकारे एबल पण दिसतो आहे, ABLE. अशा प्रकारे आपण खूप शब्द तयार करू शकतो. तर प्रयत्न करा अजून करण्याचं काही वेगळे. 6th question इज, स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्सेस. एरर स्पॉट करायचं 2 मार्कांसाठी आहे हा. आय डझंट नो वॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल द टाईम आय गो. आय डोंट येतं ना, आय डझंट कधीच येत नाही. ही शी असेल, ही शी इट असेल तर डज येतं. सेकंड आहे, ही इज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. आता ही इज ऑनर्ड का ही ऑनर्ड, आता हे तुम्ही सांगायचं इथे. 7th question आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वे बाय रायटिंग रिलेटेड वर्ड्स. स्टुडंटशी रिलेटेड वर्ड्स आता इथे कम्प्लीट करायचे. वेबला सुद्धा 2 मार्क आहे. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस लेटर. पण इथे फक्त वर्ब्स वापरायचे आहेत, म्हणजे काय क्रियापद वापरायचे आहेत. हा 2 मार्काला आहे. एक्झॉस्ट, तर एक्झॉस्ट झाल्यानंतर टी, तर टीपासनं तुम्ही सुरू करायचं. एक्झॉस्ट झाल्यावर काय येणार आहे, टीपासनं तर तुम्हीच करा हे शब्द सगळे. मी पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून दाखवते. नाही आलं तर मग मला सांगा, मी याच्या प्रत्येकावर तुम्हाला एक व्हिडिओ करून पाठवेन. डू एज डायरेक्टर म्हणजे सांगितलं असं करा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फॉलोइंग फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. टू बी फॉन्ड ऑफ, ओके, टू बी फॉन्ड ऑफ, चाची आवड असणे. यूज सफिक्स अँड मेक ॲडजेक्टिव्स अँड यूज एनी वन ऑफ इट इन युअर ओन सेंटेन्स. म्हणजे फरगेटचं तुम्हाला सफिक्स वापरायचं आहे. सफिक्स म्हणजे मागचा शब्द आणि क्लासचा म्हणजे फरगेट, फरगेटफुल, क्लासेस शेवट शब्द वापरायचा आणि त्याचा वाक्य तयार करायचं 1 मार्कासाठी इथे आहे. सो आता आपल्याला इथे 2nd पेजवर आलो आहे आपण आणि तिथे आहे, ॲड अनदर क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स. दिस इज द विलेज. क्लॉज ॲड करा, क्लॉज माहिती आहे ना तुम्हाला. सो 1 मार्कांसाठी आहे. नसेल माहिती क्लॉज, मला जितकं पण अडचण तुम्हाला येईल तुम्ही सांगा, त्याच्यावर व्हिडिओ मी तुम्हाला 100% करून देणार. सेक्शन 2, टेक्स्चुअल पॅसेज. आता हा टेक्स्चुअल पॅसेज आहे, त्या पॅसेज वाचू का मी, त्याच्यावरचे प्रश्न सांगते. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed
Man with two ears and one mouth. If man was mean to talk more and listen less, he would have two mouths and only one ear. Imagine how we would have looked, how strange, with two mouths on the one side and ear at the center. And mind you, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls, two fences. There is firstly the fence of the two rows of teeth. There is second the fence of the two lips. Before a word can be spoken, it has to pass. It has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. A very wise man once remarked that of the unspoken word, you are a master of the spoken word, you are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Therefore, you must be very careful about the word that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. What are unspoken words? They are things you want to say but remain unsaid. As thoughts in your mind, once you have put the thoughts into words, once the word have left your lips, you cannot change them or control them. तशा प्रकारे हा पैसेज होता है, याच्यावर आधारित प्रश्न बघा. First, nature has endowed man with dash dash. There is no door with dash dash. Once you have spoken a word, you Once the word has left your lips, you. ते सगळे सेंटेन्सेस इथं आहे, ते फक्त आपल्याला कम्प्लीट करायचे दोन मार्कांसाठी आहे. ए टू, वॉट वेअर अ वाईज मॅन्स थॉट अबाउट युअर स्पोकन वर्ड्स. ते पण आता इथं क्वेश्चनमधलं आन्सर शोधून लिहायचे. मॅच द फॉलोइंग वर्ड कॉलम विथ देअर मिनिंग इन बी. फनेल म्हणजे काय? एंडोर्ड, अटर, ट्वाईस. त्याचा अर्थ दिलाय, टू टाईम्स टू स्पीक, प्रोव्हाइडेड परमनंटली ॲज अ गिफ्ट, कोन शेप वेसल टू लिसन. जसं की फनेल म्हणजे कोन शेप वेसल, असा अर्थाचा शब्द तुम्ही लिहायचे शोधून कॉलम ए आणि बीमध्ये. फोर, रीराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन गिव्हन अलॉंग विथ. नेचर हॅज एंडॉर्ड मॅन विथ टू इयर्स अँड वन माउथ. यूज ॲज वेल ॲज. मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द वर्ड नाउन शो. एक एक मार्कांसाठी आहे. ए फाईव्ह, वॉज डिझरेली ट्राईंग to give scientific reason, was he only trying to give a message to light-hearted but effective way. आता याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनात लिहायचं, तुम्हाला काय वाटतं. क्वेश्चन नंबर टू, पेज नंबर थ्री, रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज वाचायचं आहे. I started for school very late that morning and was in a great dread of a scolding, especially because Mr. Hamel had said that he would question us on a participle and I did not know the first word about them. For a moment, I thought of running away and spending the day out of doors. It was so warm, so bright, the birds were chirping at the edges of the woods and in the open field back of the sawmill, the Prussian soldiers were drilling. When I passed them town hall, there was a crowd in front of the bulletin board. For the last 2 years, all our bad news had come from there. I thought myself, what can be the matter now? Then as I hurried by as fast as I could go, the blacksmith watcher who was there with his apprentice reading and bulletin called after me, don't go so fast, boy, you shall get to your school in a plenty of time. I thought he was making fun of me, and reached Mr. Hamel's little garden all out of breath. Usually when school began, there was a great bustle which could be heard out in the street, the opening and closing of desk, lesson repeated in unison, very loud, and the teacher's great ruler rapping on the table. But now it was all so still, great ruler rapping on the table, but now it was all so still. Through the window, I saw my classmates already in their place and Mr. Hamel waking up and down with his terrible iron ruler under his arm. I had to open the door and go in before everybody. You can imagine how I blushed and how frightened I was.
But nothing happened. Mr. Hamel saw me and said very kindly, "Go to your place quickly, little Franz. We were beginning without you." Describe the B2. Your questions are B1 se questions baga. A little boy Franz is narrating the story. Ite kaya state whether you agree or disagree. Little Franz is narrating the story, true or false. Mr. Hamel is the teacher of the Franz school. Franz has learned all his participle well. All bad news had come from the bulletin board which was kept in front of the Franz school. या सगळ्यामध्ये तुम्हाला ॲग्री डिसॲग्री असेल तर सांगा. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न इथे आहे, ओके, B2. डिस्क्राईब द सीन्स युजुअली लाईक वेन स्कूल बिगिन्स, 2 मार्कांसाठी. B3. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल विथ द हेल्प ऑफ पॅसेज गिवन. वर्ड एंडिंग विथ आणि वर्ड्स एंडिंग विथ ED ते शब्द तुम्ही सांगायचे, 2 भागामध्ये लिहायचे. B4. फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. The bird were chirping at the edge of the woods and the blacksmith was there with his apprentice. 2 मार्कांसाठी आहे. B5. How do your teachers punish you when you make a mistake? काय करतात तुमचे टीचर तुम्हाला पनिश करायला? तुम्ही शेअर करू शकता, लिहू शकता. सो फोर्थ, पेज नंबर 4, थर्ड क्वेश्चन. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1. सो पोएम इज राईज ब्रदर्स राईज. Waking skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set out catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of sea. No longer delay, let us hasten away in the dark of the sea gulls. Call the sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What thought we'll toss at the fall of the sun where the hand of the sea god drives? He who hold the storm by the air will hide in his breast our lives. So, your poem is a Prashna Bhaga Sarojini Naidu and really. A1. How many stanzas are there in the poem? 1 मार्कासाठी प्रश्न आहे. हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम? तोही प्रश्न 1 मार्कासाठी आहे. आता A2 मध्ये काय आहे? व्हॉट डू द फॉलोइंग एक्सप्रेशन रेफर टू राईट इन? लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, किंग्स ऑफ द सी, ॲट द फॉल्स ऑफ सन, द एज ऑफ द वेर्ज. ते 2 मार्कासाठी आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन इच स्टांजा 1 मार्कासाठी. द बी पोएम फॉर द ॲप्रिसिएशन करायचं या पोएमचं. 10 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. Slowly, silently, now the moon walks the night in her silver shoon. This way and that she peers and sees silver fruit upon silver trees. One by one the casements catch her beams beneath the silver leaf thatch. Couched in his nail like a dog with the paws of a silver slips, the dog from their shadow caught the white breast peep. Off draws in silver feathered sleep, and a harvest mouse goes scampering by with silver claws and silver eye, and the moonless fish in the water gleam by silver reeds in a silver stream. Walter de la Mare. त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशनसाठी पॉईंट्स दिलेले आहे. टायटल, पोएटेस, थीम, सेंट्रल आयडिया, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम, फेवरेट लाईन, वाय आय लाईक, आय डोंट लाईक द पोएम. हे सगळे आपल्याला मुद्दे फिलअप करायचे आहे ॲप्रिसिएशनसाठी. पेज नंबर 5 आहे. सेक्शन 4, अनसीन पॅसेज आहे. तर अनसीन पॅसेज बघून घ्या. बनाना. बनाना इज अ होलसम फूड. इट इज मेड अप ऑफ वॉटर 75%, शुगर 20%, प्रोटीन 2%, फॅट्स 1.5%, cellulose 1% and the other substance 1%. It also contains vitamins such as A, C, B1 and B2. It is quite a nourishing and easily digestible fruit. Half a kilo bananas contain 460 calories and are more nourishing than any other fruit. A type of flour is also made of dried bananas. In American and Asian kitchens, bananas are used to unnut in salads and ice creams. In Africa, people thatch roof of their hut with the banana leaves. The plant yield a kind of fiber which is used to make ropes.
देयर आर ओवर 200 वराइटीज ऑफ बनाना बिलोंगिंग टू अबाउट 30 स्पीसीज. दे आर नेवर ग्रोन फ्रॉम द सीड बट आर प्रोड्यूस बाय फ्रॉम planting of rhizomes species. The new plant grow up amazingly fast from the buds. Its height varies from 5 to 30 feet. Each plant has about 10 large leaves and bears a single bunch of fruit. The banana leaves are about 6 to feet long as 1 to feet wide. Today, the United States is the greatest buyer of bananas, consuming more than 60 million bunches every year. A2. Now the questions, look at here. First question, half a kilo bananas contain. Complete these lines. Sentences, in Africa people thatch, a new Africa people thatch, the banana leaves are about. 2 marks question. A2. The completing the following way of choosing the appropriate information about the passage. Use of banana. 4 banana se use le hai. Find the passage opposite words following A group and B group. Slow, uncooked, indigestible, short. Now write down the opposites. Language study. Choose the correct positive degree from the following alternative. The United States is the greatest buyer. A. No other buyer is as great as the United States. B. Very few buyers are as great as the United States. C. The United States is a greater than any other buyer. And D. The United States is a great buyer. So, which is the right sentence? Second, choose the correct WH question from the alternative to get the underlined part as an answer. Page number 6. Each plant has large leaves. What does each plant have? Why does each plant have? And who does each plant have? A5. Some people do not like bananas. How would you explain to them the usefulness of bananas? सगळं दिले त्यांनी की बनाना का खायचा आहे. तुम्ही खात नसाल तर नक्की खा. Question number 4. Read the above passage carefully and write its summary and give an appropriate title. Section 5. Writing skills. Do you any one of the following activities? Informulator or formulator? Anything. Informulator, look at the advertisement. Look and write a letter to your father asking permission to join a trip. Make use of the points given in the advertisement. You may add your own points. And formulator, look at the advertisement. Write a letter to the office in charge, Tourism Development Corporation of Mahabaleshwar, asking for concession to concession fees, accommodation, food and other details. Visit unexplored beauty Mahabaleshwar. Enjoy the famous hill point and natural beauty, a living paradise on the earth. Visit the Sunset Point, Wilson Point, Eco Point, Bombay Point. Experience boating and water sports, comfortable stay and enjoying natural beauty. Contact the in charge tourism department, Mahabaleshwar, district Satara. Question number five is B. Do any one of the following activities? Speech drafting. How to achieve success in life? Now the draft the speech points are setting goals, planning, knowledge, information, confidence, hard work, perseverance, never give up attitude, passion, sacrifice, example of successful people, proper guidance, dedication. B2 ka hai dialogue writing here. Prepare a dialogue between Varda and Savita from the following jumbled sentence. Varda, may I come with you? I also want to buy some cosmetic. Savita, at market to buy some stationeries. Varda, hi, where are you going? Savita, sure, why not? It will be nice to have our company. So, jumble sentence hai tumhala tyacha dialogue writing karaychi vyavasthit sentence form karo. Page number 7, complete the following dialogues. Ketan, where did you go for the picnic recently? Ketki. Ketan, what did you see there? Ketki. Now complete it. Develop your own dialogues between you, Manav and Mansi, and the passerby guide him or her how to go to the railway station from your school. So now the move to the informal transfer. Do any one of the following activity. Kaya karayche baga?
A1, here are given two states, one is Maharashtra and other is Karnataka. Write two paragraph telling difference between two states. Use the following information. Information ka hai? Capital city, Mumbai, Bangalore. Area, 3 lakh square meter. And Karnataka is 1,91,791 square per kilometer. Population, language, climate, major food crops, tourism centers, याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण राईट करायचं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. नाव ए टू, ड्रॉ अप टू अ टेबल ऑफ कंपॅरिझन बिटवीन मुंबई अँड पुणे दॅट इन्क्लूड्स द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. सो बोथ मुंबई अँड पुणे आर इम्पॉर्टंट सिटीज ऑफ द महाराष्ट्र, वाईल मुंबई इज द कॅपिटल इन टर्म्स ऑफ कल्चर अँड एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज. Mumbai's population exceeds 1 crore, whereas the Pune's population has recently crossed 25 lakh. In Pune, mostly Marathi is spoken, Mumbai being a cosmopolitan region. Besides Marathi and Hindi and Gujarati are also widely spoken. The climate in Mumbai is hot and humid. Pune tends warm and cool. Mumbai is the seat of the film industry in India. Pune is known for education and culture. You may use the following format: capital, Mumbai and Pune, population, लँग्वेज, क्लायमेट, स्पेशल फीचर. काही लिहा दोन्हीपैकी एक. छान आहे पण कॉन्सेप्ट, तुम्ही छान इलॅबरेट करू शकता. क्वेश्चन नंबर 6, B1, एक्सपान्शन ऑफ अन आयडिया. रीड द थॉट कोटेशन गिवन बिलो अँड एक्सपांड इट इन 100 वर्ड्स. नाऊ ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. टायटल, बिगिनिंग, गिव एक्झाम्पल टू कन्वे द मेसेज, यूज द गुड थॉट कोटेशन अँड द कन्क्लुजन. आपण लास्ट पेजवर आहे बरं का. ठीक आहे, एट, पेज नंबर 8. B2, वेन अ डिश ऑर फूड आयटम इज सर्व बिफोर यू ईट, वॉट शूड यू डू? रीड द फॉलोइंग वेब अँड राईट टू पॅराग्राफ अबाउट इट. डिश, फूड आयटम. टच द फूड, वॉश युअर हँड्स, एन्जॉय द टेस्ट, प्लेस अ लिटल पोर्शन ऑफ युअर टंग, इमॅजिन हाऊ इट विल टेस्ट, लुक ॲट द डिश, स्मेल द फूड, एन्जॉय द कलर ऑफ द फूड आयटम. इथलं काय काय करता, कसं कसं करता, चट पॅराग्राफ राईट करायचं. 7A, live English. Complete the following admission form. Admission form इथे भरायचं आहे तुम्हाला, बघून घ्या. Admission form भरून घ्या. नंतर B, translation. Translate the following words into your mother tongue. Literacy, optimism. B, translate the following sentences your mother tongue. Don't test rest immediately after a meal. Don't lead a stressful life. C, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इंग्लिश. खेळामध्ये भाग घेणे आवश्यक असते, जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसते. सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन पेपर सोडून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.